श्री स्वामी समर्थ तर भक्त हो आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचा वेगळेपणा भक्त हो यामध्ये कर्मकांड ढोंग बोआबाजी पासून अलिप्त या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत तर भक्त हो तुम्ही सर्वांनी एकदा हात जोडून डोळे मिठून म्हणा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु परब्रह्म परब्रम्ह तस्मे श्री गुरुवे नम तर भक्त हो आता तुम्ही डोळे उघडू शकता आणि आता पुढचा व्हिडिओ आहे का श्री स्वामी समर्थांची शिकवण ही अतिशय साधी आणि सरळ सोपी आणि भक्तिमार्गातून सर्वांना सामावून घेणारी अशी होती भक्त हो स्वामी बोआबाजीच्या विरोधात होते ते कायम कर्मकांडापासून अलिप्त राहिले ढोंगी भक्तीस त्यांच्याकडे अजिबात स्थान नव्हते स्वामींनी तत्वज्ञानाचा अव अवडंबर माजवला नाही त्यांनी जातीव्यवस्थेचा शृंखला मोडल्या त्यांचे धार्मिक तत्वज्ञान हे सर्व धर्म समावेशवेशक होते ज्यात सर्व धर्मांना स्थान होते अंधश्रद्धा स्वामींना अजिबात रुचवत नसत स्वामींनी भजन कीर्तन प्रवचन व्याख्याने यावर अधिक भर कधीच दिला नाही किंबहुना स्वामींच्या शिकवणीत याला स्थान नाही नव्हतेच आणि स्वामी त्यांचा भक्त अनुयायी व शिष्य सामान्य याचकांना थेट भेटत असत त्यांच्याशी थेट संवाद करत असत स्वामींनी अज्ञानाची पुटे दूर लोटण्याचे महत्वाचे कार्य केले आणि स्वामी खूप साधे सरळ राहत सोवळे ओवळे त्यांना यांना ठाई अजिबात स्थान नव्हते त्यांची राहणी अगदी खूपच साधी होती विशुद्ध अंतकरणाला तशाच प्रकारच्या भक्तीला ते थारा देत असत बाकी कशालाही थारा नसे भंगपणा अजिबात आवडत नसेल स्वामी समर्थांनी समाजाला शुद्ध भक्तीचा मार्ग दाखवला दत्त उत्तरांमध्ये स्वामींच्या शिकवणीत खूप वेगळेपणा आपल्याला दिसून येईल तर भक्त हो अशा प्रकारचा स्वामींचा आगळा वेगळापणा आपण पना आज पाहिला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्यासाठी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त आणि भक्त हो मस्त मजेत राहा नामस्मरण करत राहा मनुष्यजन्म हा पुन्हा नाही त्यामुळे एवढेच सांगणे धन्यवाद